आगाज वर्गीय आयोग के अध्यक्ष के राजीनामा के बाद अपनी प्रतिक्रिया देते हुए विधायक जयंत पाटिल ने कहा कि ये राज्य सरकार का फेलियर है, आयोग सदस्य पर शायद किसी का दबाव हो। राज्य मागास वर्गीय आयोग ज्यांच्यावर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जातींचा मागासलेपण तपासण्याची, त्याच्यावर मागासलेपण ठरवण्याची जबाबदारी आहे आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत। त्या आयोगाच्या समोर सध्या जे काम चालले त्या कामाच्या मुळे किंवा कामासाठी किंवा कामासाठी दबाव येण्यामुळे जर राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य राजीनामा देत असतील आणि आज तर अध्यक्षांनी राजीनामा दिला, तर मला वाटतं हे महाराष्ट्र सरकारचं फेल्युअर आहे। राज्य मागासवर्गीय आयोगांना काम करण्याची मोकळीक न मिळत नाही असं दिसतंय। राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांना त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याने आवश्यक असणाऱ्या मेरिटने काम करण्यास मज्जाव करून त्यांना त्यांच्यावर दबाव येतो आहे आणि म्हणून ते राजीनामा देत आहेत असं ते म्हणत आहे। त्यामुळे राज्य सरकारचं हे फेल्युअर आहे। राज्य सरकारने याबाबतीत खरं म्हणजे उत्तर दिलं पाहिजे की सगळे सदस्य आणि अध्यक्ष का राजीनामा देत आहेत। राज्य सरकारने याची कारण मीमांसा जनतेसमोर मांडली पाहिजे, कारण मला दिसतंय की 3 तारखेला राजीनामा आला, 3 तारखेलाच तो 4 तारखेला का काहीतरी ॲक्सेप्ट झाला, 4 ला 5 ला ॲक्सेप्ट झाला आणि तो लोकांना 9 तारखेला कळायला लागला। त्यामुळे मला वाटतं की अतिशय गंभीर आहे, अध्यक्ष आणि सदस्य राजीनामा देतात, यामुळं महाराष्ट्रात ज्या समाजांना मागास ठरवण्यासाठी जे काही कामं चालली आहेत त्यावर त्यात विखंड येतो आहे आणि ते काम व्यवस्थित होत नाही। उद्या कोर्टाच्या दारात गेल्यानंतर देखील या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर जर मांडल्या गेल्या तर सरकारची अडचण होणार आहे। त्यामुळे सरकार म्हणावं तसं या सगळ्या विषयात गंभीर नाही असं मला वाटतं। दोन सर्व समाजात तेढ निर्माण होते आहे आणि सरकार हातावर हात ठेवून बघत बसलं आहे ही एक गंभीर बाब आहे। सरकार कोणतंही इंटरव्हेन्शन करत नाही आहे, उलट सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्याकडूनच वेगवेगळ्या बाजूने वेगळी विधानं पाहायला मिळतात। राज्याचे मुख्यमंत्री देखील ठामपणाने याच्यात काही बोलत नाहीत। शेवटी या सगळ्या बाबतीत महाराष्ट्रातली जनता सरकार असं का वागतंय हेच कोणाला कळत नाही असं वाटतंय। आता कधीतरी विधिमंडळात आत्ता नाही तर खास अधिवेशन बोलवून त्यामध्ये मराठा समाजासाठी काहीतरी ठराव करतील, लगेच लोकसभेच्या निवडणुका लागतील, त्या निवडणुका काढून घेण्याचं काम, म्हणून हा सगळा काल अपव्यय जो चालू आहे तो त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या टायमिंगला गाठून आहे का काय अशी शंका लोकांना आता यायला लागली। मला मी माहिती घेतल्यावर सांगेन, मला नक्की माहीत नाही की काय बेसिसवर क्लीन चीट दिली, त्याची कारणं काय आहेत, काय कोणत्या गोष्टी त्यांनी तपासल्या आणि कोणत्या गोष्टीमुळे क्लीन चीट मिळाली याची काहीच मला माहिती नाही। माहिती मिळाल्यानंतरच मी याच्यावर भाष्य करतो। नाही, योग्य आहे किंवा नाही हे सरकारने ठरवायचं आहे, आम्ही त्याच्यावर भाष्य का करायचं। त्या मागासवर्गीय आयोगाचं शासनाने नेमलेला आयोग असतो, शासनाने नेमलेले सदस्य असतात आणि या सदस्यांनी आवश्यक ते काम करायचं असतं। ते काम करत असताना कोणाचाही दबाव न घेता, आयोगाचा अर्थ काय, कोणाचाही प्रेशरला बळी न पडता त्यांनी पारदर्शीपणाने काम करावं, तेच अभिप्रेत आहे। आता ते त्यांना काम करायला जमत नाही असं त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडून कळतं आहे। त्यामुळे सरकारने याच्यात गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे। सरकार या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत गंभीर नाही हे त्यावरून आता स्पष्ट झालेलं आहे। सरकारने ते बघितलं पाहिजे ना, राजीनामा का दिला याची चौकशी करायची, मागणी करण्याची पाळी येणं हेही एक वाईट आहे। सरकारने ताबडतोब लक्ष घातलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा आला आहे त्याच्यावर मान्य म्हणून लिहिलेला आहे आणि तो स्वीकृत झालेला आहे, मी त्यांना परस्यू केलेलं नाही, त्यांची मीटिंग घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांनी भेटून त्यांना काम करण्यास प्रोत्साहन देणं असा काही कोणता प्रयत्न झाला आहे असं मला दिसत नाही।